नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत वास्तव संख्या या प्रकरणाचा सराव संच 2.3 भाग 2। भाग 2 का? तर याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सराव संच 2.3 मधील आपण पहिले 5 प्रश्न सोडवलेले आहेत आणि या व्हिडिओ मध्ये आता उरलेले 7 ते 9 प्रश्न जे आहेत ते या व्हिडिओ मध्ये घेतलेले आहेत, म्हणून त्याला भाग 2 हे नाव दिलेले आहे। तर सराव संच 2.3 मधील प्रश्न क्रमांक 6 काय आहे, सोपे रूप द्या। त्याच्यातलं पहिलं उदाहरण 5 × √3 + 8 √3 अशा आपल्याला राशी दिलेली आहे, तर सोपं रूप कसं द्यायचं बघा। 5 √3 + 8 √3 या सजातीय करणीय आहेत, बरोबर। त्यांच्यामधून कॉमन आपल्याला √3 निघेल आणि कंसामध्ये शिल्लक 5 + 8 राहील, कॉमन √3 बरोबर 8 × 5 = 13 √3 हे झालं या दिलेल्या राशीचं सोपं। तर जाऊया पुढच्या राशीकडे आपण। या ठिकाणी 9 √5 + 4 √5 + 1 √125 दिलेलं आहे, बरोबर। ही सोप्या रूपातलीच करणी आहे, 9 √5 + 4 √5 ही सुद्धा सोप्या रूपातली करणी आहे, अधिक इथं मात्र करणी चिन्हामध्ये 25 × 5 = 6 म्हणजे 25 × 5 लिहितो, बरोबर। 9 √5 + 4 √5 या ठिकाणी 25 म्हणजे करणी चिन्ह दोघांना देऊन टाकतो, बरोबर। 9 √5 + 4 √5 = 5 × 25 √5 आता ह्या झाले तिन्ही सजातीय करणी, याच्यामधून कॉमन आपल्याला √5 निघेल आणि कंसामध्ये शिल्लक या ठिकाणी 9 − 4 = 5 शिल्लक राहील आणि कंसाच्या बाहेर √5 येतो, बरोबर। आता या ठिकाणी 9 × 4 गेले, राहिले 5 × 5 = 10 √5 हे आलं या राशीचं सोपं। ओके, जाऊ आता पुढचं आपण तिसरं उदाहरण पाहूया। 7 √48 + √27 + √3 एकदम सोप्या रूपातली करणी आहे ती म्हणजे √3। मग या प्रत्येक ठिकाणी आपल्याला कंस वर्गमूळ करणी चिन्हामध्ये 3 यायलाच पाहिजे। 16 × 48 बघा, 16 × 48 वजा इथं सुद्धा 9 × 27 आणि वजा √3 आहे तसं, बरोबर। 7 × करणी चिन्ह देऊन टाकूया प्रत्येकाला, √3 + √9 √3 + √3 बरोबर 7 × 16 √4 · √3 · 9 √3 · √3 बरोबर या ठिकाणी 728 √3 + 3 √3 आणि √3 काय झाले आता सगळ्यातली करणी, त्याच्यामुळे याच्यातून कॉमन बाहेर निघणार √3 कंसात राहील 28 − 3 − 1 कंस पूर्ण √3 बरोबर। आता 28 × 3 गेले राहिले 25 − 25 पुन्हा 1 गेले राहिले 24 √3 ओके, हे झालं या राशीचं सोपं। आता जाऊया पुढं आपण, काय दिलेलं आहे बघा, √7 + 3/5 √7 + 2 √7 ह्या सगळ्या सजातीय करणी आहेत, याच्यातून कॉमन √7 निघणार आहे, इतर राहणार 1 − 3/5 इतर राहणार आणि √2 इतर राहणार आणि √च्या बाहेर आपल्या कंसाच्या बाहेर √7 बरोबर। या दोघांच्या अगोदर वजाबाकी करा, काय आली बघा 5 × 5 = 5 × 3 गेले राहिले √2 = 5 × √7 पुढे 5 × 10 = 12 × 5 = 7 हा होता 6वा प्रश्न। आता आपण लगेच पाहणार आहोत
पुढचा सातवा प्रश्न हा आहे सातवा प्रश्न गुणाकार करावो तो सोप्या रूपात लिहा असा दिलेला आपला हा सातवा प्रश्न आहे बरोबर तीन वर्गमूळात चार गुणिले तीन चार एकूण बारा गुणिले वर्गमूळात हे अठरा मी नऊ गुणिले दोन असं घेतो नऊ दुणे अठरा बरोबर तीन गुणिले वर्गमूळात चार कर्णी चिन्ह दोघांना देऊन टाकतो गुणिले वर्गमूळात तीन गुणिले वर्गमूळात नऊ गुणिले वर्गमूळात दोन प्रत्येकाला कर्णी चिन्ह देऊन टाक बरोबर तीन गुणिले चारचं वर्गमूळ दोन गुणिले वर्गमूळात तीन गुणिले नऊचं वर्गमूळ तीन गुणिले वर्गमूळात दोन ओके बरोबर तीन दुणे सात सहा त्रिका अठरा अठरा गुणिले वर्गमूळात तीन गुणिले वर्गमूळात दोन बरोबर अठरा गुणिले एका कर्णी चिन्हाखाली तीन गुणिले दोन बरोबर अठरा गुणिले वर्गमूळात तीन दुणे सहा हे आलं या राशीचं सोपं रूप ओके चला जाऊया आता दुसरं उदाहरण बरोबर या ठिकाणी तीन कर्णी चिन्हात चार गुणिले तीन लिहितो चार त्रिकोण बारा पुन्हा गुणिले सात कर्णी चिन्हामध्ये तीना पाची पंधरा तीन गुणिले पाच असं लिहितो बरोबर तीन गुणिले कर्णी चिन्ह देऊन टाकतो या दोघांना आता गुणिले वर्गमुळात तीन गुणिले इथं सात आहे गुणिले वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात पाच बरोबर तीन गुणिले चारचं वर्गमूळ दोन गुणिले हे वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन म्हणजे इथं तीनच येणार आहे गुणिले हे सात गुणिले वर्गमुळात पाच ओके बरोबर ह्याचा आणि ह्याचा गुणाकार केला तो तीन आला लक्षात आलं तीन दोन्ही सहा सहा त्रिका अठरा अठरा सत्ते सव्वीस असे वर्गमुळात पाच ओके वर्गमुळात पाच त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया उदाहरण तिसरं तीन वर्गमुळात आठ गुणिले वर्गमुळात पाच हेच मी तीन वर्गमुळात चार गुणिले दोन असं लिहितो आणि गुणिले वर्गमुळात पाच आहे तसंच राहणार सोप्या रूपातली करणी येते तीन गुणिले वर्गमुळात चार गुणिले वर्गमुळात दोन गुणिले हे वर्गमुळात पाच बरोबर तीन गुणिले चारचं वर्गमूळ दोन गुणिले एका कर्णी चिन्हामध्येच दोन गुणिले पाच काल दोघांची कोटी सारखी म्हणून एका कर्णी चिन्हामध्ये दोघं आले तीन दुणी सहा वर्गमुळात पाच दुणी दहा हे आलं या राशीचं सोपं तर पुढचं चौथं उदाहरण या ठिकाणी पाच गुणिले वर्गमुळात आठ गुणिले दोन वर्गमुळात आठ म्हणजेच या ठिकाणी पाच गुणिले दोन गुणिले वर्गमुळात आठ गुणिले वर्गमुळात आठ म्हणजे फक्त आठ आठ दुणे सोळा सोळा पंचे ऐंशी हे त्याचं सोपं रूप झालं आता पाहूया आपण पुढचा आठवा प्रश्न लगेचच चला तर मग पाहूया आपण आठवा प्रश्न भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा गेल्या प्रश्न गेल्या पाठीमागल्या सातव्या प्रश्नामध्ये आपण गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा होतं तर भागाकार करायचा आहे आणि तो सोप्या रूपामध्ये लिहायचा आहे तर बरोबर काय होणार वर्गमुळात अठ्ठ्याण्णव भागिले वर्गमुळात दोन म्हणजेच काय होणार वर्गमुळात अठ्ठ्याण्णव भागिले वर्गमुळात दोन बरोबर बरोबर या ठिकाणी आता दोघांची कोटी सारखी आहे त्याच्यामुळे एका कर्णी चिन्हा खालीचे दोघं पण येणार म्हणजेच अठ्ठ्याण्णव भागिले दोन बरोबर कर्णी चिन्हात बेचोक आठ ब्याण्णवे अठरा म्हणजे एकोणपन्नासचे वर्गमूळ बरोबर सात तिथे आपल्याला उत्तर मिळालं सात तसंच आता पुढे जाऊया बरोबर या ठिकाणी वर्गमुळात एकशे पंचवीस
भागिले वर्गमुळात 50 दोघांची कुठी सारखी असल्या कारणाने एका करणी चिन्हाखाली दोन्ही संख्येच्या म्हणजे 125 भागिले 50 बरोबर या ठिकाणी 25 चा भाग लागतो 25 5 1/4 आणि 25 2 50 हा झाला त्याचा भागाकार हे सोपं रूप झालं त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही त्याच्यानंतर एक तिसरं उदाहरण काय आहे वर्गमुळात 54 त्याला भागिले वर्गमुळात 27 करणे कोटी सारखे असल्यामुळे एका करणी चिन्हाखाली मांडायचं 54 भागिले 27 बरोबर वर्गमुळात 27 दोन्ही 54 म्हणजे 2 येतो झालं हा त्याचा झाला भागाकार त्याच्यानंतर पुढे वर्गमुळात 310 भागिले वर्गमुळात 5 पुन्हा एका करणी चिन्हाखाली दोन्ही संख्या घ्यायच्या म्हणजे 310 भागिले 5 बरोबर करणी चिन्हात भाग लावायचा 5 सक 30 आणि राहिले 1 त्याच्या 0 5 2 10 हे झालं करणीचं सोपं रूप त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही हा होता 8वा प्रश्न आणि आता आपण पाहणार आहोत शेवटचा 9वा प्रश्न प्रश्न क्रमांक 9 छेदाचे परिमेयीकरण करा आता परिमेयीकरण करायचं छेदाचं करायचं आहे म्हणजे छेदात आपल्याला परिमेय संख्या आली पाहिजे या ठिकाणी दिलेल्या अपरिमेय संख्या गेल्या पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी परिमेय संख्या आली पाहिजे चला तर मग पाहूया आपण पहिले उदाहरण काय दिलेलं आहे बघा 3 भागिले वर्गमुळात 5 3 भागिले वर्गमुळात 5 ओके बरोबर आता परिमेयीकरण छेदाचं करायचं आहे म्हणजे इथं वर्गमुळात 5 आहे ती संख्या त्याचं वर्गमूळ चिन्ह जायला पाहिजे म्हणजे त्याच संख्येने अंशात आणि छेदात गुणायचं अपरिमेय संख्येनच म्हणजे 3 भागिले वर्गमुळात 5 गुणिले छेदात काय वर्गमुळात 5 त्यानंच अंशात आणि छेदात गुणायचं वर्गमुळात 5 बरोबर बरोबर आता अंशाने अंशाने छेदाने छेदाला गुणायचं 3 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे 3 वर्गमुळात 5 बरोबर खाली वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे एका करणी चिन्हाखाली 5 5 25 येणार बरोबर अंशात 3 वर्गमुळात 5 आहे भागिले छेदात 25 वर्गमूळ 5 झाला छेद परिमेय संख्या झाला 5 ही परिमेय संख्या आली म्हणजे छेदाचं परिमेयीकरण या ठिकाणी झालं त्याच्यानंतर आता पुढचं उदाहरण काय दिलेलं आहे बघा 1 भागिले वर्गमुळामध्ये 14 आहे बरोबर आता छेदाचं परिमेयीकरण करायचं म्हणजे इथं 14 आलं पाहिजे खाली म्हणजे त्या वर्गमुळात 14 ना अंशात आणि छेदात गुणायचं म्हणजे 1 भागिले वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 भागिले वर्गमुळात 14 बरोबर ओके आता 1 अंशाने अंशाला 1 गुणिले वर्गमुळात 14 1 वर्गमुळात 14 आणि खाली वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 म्हणजे काय मिळणार आहे गुणाकार आपल्याला फक्त 14 झालं छेदाचं परिमेयीकरण म्हणजे वर्गमुळात 14 चा वर्ग म्हणजे फक्त आपल्याला 14 मिळणार आहे हे झालं त्याच्यानंतर आता पुढची संख्या 5 भागिले वर्गमुळात 7 बरोबर याच्या छेदाचं आता परिमेयीकरण करायचं म्हणजे काय करणार तुम्ही 5 भागिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 ना अंशात आणि छेदात गुणायचं फक्त ओके बरोबर अंशाने अंशाला म्हणजे 5 वर्गमुळात 7 भागिले खाली येणार 7 7 49 बरोबर 5 वर्गमुळात 7 भागिले 7 छेदाचं परिमेयीकरण त्याच्यानंतर इकडे आला काय दिली आहे संख्या 6 भागिले 9 गुणिले वर्गमुळात 3 याच्या छेदामध्ये वर्गमुळात 3 ही परिमेय संख्या आहे मग काय करायचं बरोबर 6 भागिले 9 गुणिले 9 वर्गमुळात 3 गुणिले छेदातली अपरिमेय संख्या वर्गमुळात 3 आहे तीनच फक्त अंशात आणि छेदात गुणायचं अशा पद्धतीने बरोबर अंशाने अंशाला म्हणा 6 वर्गमुळात 3 आलं भागिले खाली 9 गुणिले वर्गमुळात 3 त्रिक 9 बरोबर 6 वर्गमुळात 3 भागिले 9 गुणिले
9चा वर्गमूळ 3 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे जी या ठिकाणी आपल्याला काय मिळतं 3 1 3 3 2 6 2 वर्गमूळात 3 भागिले 9 ओके त्या 3 ना आपण 6 ला भाग लावला 3 1 3 आणि 3 2 6 2 भागिले 9 वर्गमूळात 3 त्याच्यानंतर पुढे 11 भागिले वर्गमूळात 3 याच्या छेदाचं परिमेयकरण करायचं 11 भागिले वर्गमूळात 3 वर्गमूळात 3 ना औषध आणि छेदात गुणायचं वर्गमूळात 3 बरोबर औषध औषधला गुणा म्हणजे 11 वर्गमूळात 3 मिळाला औषध खाली छेदामध्ये वर्गमूळात 3 त्रिकोण 9 मिळालं बरोबर 11 वर्गमूळात 3 भागिले 9 चा वर्गमूळ 3 ओके अशा पद्धतीने हा सराव संच 2.3 भाग 2 याच्यामध्ये आपण 6 ते 9 प्रश्न घेतलेले होते ते या ठिकाणी संपलेले आहेत हा व्हिडिओ आवडला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद